झोप कमी घेतल्यामुळे तुम्ही नेहमी आजारी पडाल. झोप कमी झाल्याने तुमच्या शरीराची आजाराशी लढण्याची क्षमता कमी होऊ शकते, त्यामुळे आजारी पडणे सोपे होऊन जाते. संशोधकांनी झोप आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती यांच्यातील परस्पर संबंध देखील उघड केला आहे. कमी घेतल्यामुळे हृदयाला सुद्धा त्रास होतो, विशेषतः कमी झोपेमुळे हृदयरोग, हार्ट अटॅक आणि कोरोनरी हार्ट डिसीज सुद्धा होण्याची शक्यता वाढते. झोपेमुळे कॅन्सरचा धोका वाढतो, विशेषतः ब्रेस्ट कॅन्सर, कॉलन कॅन्सर, ओव्हरीज कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. झोपेमुळे आपण विचार करू शकत नाही. एका रात्रीची झोप न मिळाल्याने काहींना विचार करण्याची समस्या उद्भवू शकते. झोपेची उणीव तुम्हाला फक्त विसरायला लावू शकत नाही, तर झोपेचा तुमच्या शिकण्यांवर, तुमच्या स्मरणशक्तीवर सुद्धा प्रभाव पडतो आणि हे एक रिसर्चमधून दर्शवले आहे. कमी झोपेमुळे तुमचे वजन वाढते. एका रिसर्चमध्ये 20 वर्षापेक्षा जास्त वयाच्या 21,469 प्रौढांमध्ये झोप आणि वजन यामधील संबंध तपासले. 3 वर्षाच्या अभ्यास दरम्यान प्रत्येकी रात्री 5 तासापेक्षा कमी झोपलेल्या लोकांचे वजन वाढण्याची आणि शेवटी लठ्ठ होण्याची शक्यता जास्त वाढली. झोपेमुळे तुम्हाला डायबिटीसचा धोका वाढतो. झोप कमी झाल्याने तुमच्या शरीराची आजाराशी लढण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे तुम्ही लवकर आजारी पडता. 2012 रिसर्चमध्ये संशोधकांनी झोपेचा त्रास आणि डायबिटीस यामधील संबंधाचे परीक्षण केले आहे. संशोधकांनी सांगितले आहे की झोपेची कमतरता हा डायबिटीससाठी एक महत्त्वपूर्ण जोखीम घटक आहे आणि त्यामुळे तुम्हाला डायबिटीस होण्याची शक्यता जास्त वाढते. डिप्रेशनमध्ये सुद्धा पडाल. झोपेची कमतरता असलेल्या लोकांना नैराश्य आणि चिंतेची लक्षणे जाणवण्याची शक्यता खूप जास्त वाढते. झोपेमुळे तुमच्या त्वचेला त्रास होतो. एका अभ्यासात 30 ते 50 वयोगटातील लोकांच्या गटांचे त्यांच्या झोपेच्या सवयी आणि त्यांच्या त्वचेच्या स्थितीवर आधारित एक सर्वे करण्यात आला. त्यामध्ये असे आढळले आहे की ज्यांची कमी झोप आहे त्यांच्या त्वचेवर अधिक सुरकुत्या, निस्तेज त्वचा आणि त्वचेवर ढिल्लेपणा दिसून आला आहे. तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करून अपडेट मिळवा.